नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पावसामुळे नवेगाव खैरी नान वेणा या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी केलं आहे. तसंच आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात माहिती द्यायची झाल्यास अथवा मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केलं आहे. नमस्कार, मी नागपूरची जिल्हाधिकारी बोलत आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पाऊस असल्यामुळे नवेगाव खैरी नांद वेणा या धरणांमुळे पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सावनेर पारशिवनी रामटेक उमरेड भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवत आहे. तसेच गोसीखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व यंत्रणा सतर्क आहे. आपल्यालाही विनंती करण्यात येते की सतर्क राहा. आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये आणि गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये हीच विनंती. सुरक्षित राहा, स्वस्थ राहा.